मित्रांनो रंग माझा वेगळा या मालिकेच्या अठरा फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत कार्तिकी कार्तिकला विचारते की बाबा तुम्हाला काही होणार तर नाही ना पोलीस तुम्हाला घेऊन तर जाणार नाही ना आणि त्यावर कार्तिक तिला शांत करत म्हणतो की नाही बाळा असं काही होणार नाही मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही तू प्लीज असा विचार करू नको त्यावर दीपिका सुद्धा कार्तिकला म्हणते की डॅडा मी हीच गोष्ट कार्तिकीला कित्येक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला मात्र ती माझं काही ऐकूनच घेत नाही तुम्ही खूप वर्षांनी तिला भेटला आहात ना त्यामुळे तिला सतत भीती वाटत असते त्यावर कार्तिक तिला म्हणतो की जसे तुला तुझे बाबा खूप वर्षांनी भेटले आहेत तशीच मला ही माझी फॅमिली खूप वर्षांनी भेटली आहे त्यामुळे आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही त्यावर कार्तिकी त्याला सांगते पण बाबा मला एक भयानक स्वप्न पडलं होतं ज्यामध्ये पोलीस तुम्हाला घेऊन जात होते आणि त्यावर कार्तिक तिला समजावतो की बाळा तू प्लीज या सगळ्या गोष्टींचा विचार करणं बंद कर आणि तुझा तुझ्या बाबांवर विश्वास आहे ना जर मी काही केलंच नाही तर पोलीस मला का घेऊन जातील आणि त्यावर कार्तिकीसुद्धा हो म्हणते तर कार्तिक प्रेमाने त्या दोघींना जवळ घेतो त्यानंतर कार्तिक आज कोर्टामध्ये घडलेल्या सर्व घटनांचा विचार करून अस्वस्थ होत फेऱ्या मारत असतो आणि वेळी त्याला त्याच्या मित्राचा म्हणजे मनोजचा कॉल येतो मनोज कार्तिकला म्हणतो की अरे हे काय चालले सगळ्या न्यूज चॅनलवर फक्त तुझीच न्यूज दाखवत आहेत आणि हा तोच दिवस आहे ना ज्या दिवशी आपण भेटलो होतो त्यावर कार्तिक म्हणतो की हो त्या दिवशी ऑपरेशननंतर मी तुलाच भेटायला आलो होतो मात्र त्यावेळी साक्षीची तब्येत ठीक होती अचानक काय झालं तेच माहीत नाही आणि त्यावर मनोज घाबरून म्हणतो की अरे कार्तिक हे काय केलंय तू जर पोलिसांना समजलं की त्या दिवशी ऑपरेशननंतर तू मला भेटायला आला होता तर मी सुद्धा या सगळ्यात अडकेल आणि त्याचं हे बोलणं ऐकून कार्तिकला धक्का बसतो तो, तो मनोजला विचारतो की तुझा या सगळ्याशी काय संबंध त्यावर मनोज म्हणतो कारण हे सगळं तू केलं आहेस ना आणि ऑपरेशन नंतर तू मला येऊन भेटला होता आणि त्याचं हे बोलणं ऐकून कार्तिक खूप चिडतो तो मनोजला सांगतो की मी काही केलं नाही मी निर्दोष आहे आणि साक्षीचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं होतं आणि प्लीज माझ्यासोबत पुन्हा असं बोलू नको आणि तो रागातच फोन कट करतो त्याचवेळी सौंदर्या तिथे येते ती कार्तिकला काय झालं म्हणून विचारते आणि कार्तिक तिला आत्ता घडलेला सगळा प्रकार सांगतो तर सौंदर्या त्याला शांत करत म्हणते की तू अशा लोकांना इग्नोर कर त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको आणि त्यावर कार्तिक हो म्हणतो त्यानंतर सौंदर्या त्याला सांगते की मला असं वाटतं आत्ता या क्षणी तू आणि दीपाने एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा कारण दीपा सुद्धा अस्वस्थ आहे ती सुद्धा खचून गेलेली आहे आणि ही तीच वेळ आहे जेव्हा तुम्हाला एकमेकांच्या आधाराची गरज आहे आणि त्यावर कार्तिक हो म्हणतो आणि दीपाकडे जाण्यासाठी निघतो तर सौंदर्या सुद्धा तिच्या रूममध्ये निघून जाते आणि त्यानंतर तिथे श्वेता येते श्वेताने त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि तिला टेबलवर कार्तिकचा मोबाईलही दिसतो आणि त्यामुळे ती खूप खुश होते तर दुसरीकडे कार्तिक दीपाकडे जातो तो दीपाला विचारतो की दीपा तुला आता बरं वाटत आहे ना कारण मला तुझ्यासोबत बोलायचं आहे पण जर तुझी मनस्थिती चांगली नसेल तर बोलून काहीच उपयोग होणार नाही आणि कार्तिकचं असं बोलणं ऐकून दीपाला धक्का बसतो ती कार्तिकला विचारते की असं का बोलतोय तू त्यावर कार्तिक म्हणतो मग दुसरं काय करू मी इथे माझं सगळं करिअर पणाला लागलं आहे सगळ्या न्यूज चॅनेलवर फक्त माझेच न्यूज दाखवत आहेत आणि या गोष्टीचा तुला स्ट्रेस आला आहे पुढे तो म्हणतो दीपा आपलं सगळं ठरलं होतं ना परांजपे वकिलांनी कोर्टामध्ये काय बोलायचं आहे हे सांगितलं होतं ना मग तरीही तू इतकी का घाबरली ज्यामुळे तुला कोर्टामध्ये चक्कर आली की तुलाही असं वाटत आहे मी दोषी आहे मी मुद्दाम साक्षीला चुकीची औषधं दिली आणि त्यावर दीपा म्हणते नाही कार्तिक माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे त्यावर कार्तिक तिला विचारतो की जर तुझा माझ्यावर विश्वास आहे तर मग तू कोर्टामध्ये माझ्या बाजूने साक्ष नाही दिली त्यावर दीपा म्हणते कारण मला भीती वाटत होती जर माझ्या तोंडून चुकून एखादा शब्द निघून गेला तर तू अडकू शकतो त्यावर कार्तिक तिला विचारतो म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे त्यावर दीपा म्हणते कारण परांजपे वकिलांनी सांगितलं होतं ना की तुझं आणि साक्षीचं भांडण झालं होतं या गोष्टीचा कोर्टामध्ये उल्लेखही करायचा नाही मात्र तुमचं भांडण माझ्या समोरच झालं रे मग मी खोटं कशी बोलणार आणि दीपाचं हे बोलणं ऐकून कार्तिक अजून चिडतो तो तिला म्हणतो की इथे परिस्थिती काय आहे आणि तुझं काय चाललंय आणि मुळात तुला खोटं बोलायचं नाहीये तर फक्त शब्द जपून वापरायचे आहेत आणि त्यानंतर तो अक्षरशः दीपाकडे विनंती करत म्हणतो की दीपा तू उद्या कोर्टामध्ये माझ्या बाजूने साक्ष दे, दे। कारण तुझ्या एका साक्षीवर माझं सगळं आयुष्य अवलंबून आहे तर दीपा म्हणते कार्तिक तू काही काळजी करू नको मी उद्या कोर्टामध्ये तुझ्याच बाजूने साक्ष देईल आणि ती रडतच कार्तिकला मिठी मारते मात्र त्या दोघांचं हे सर्व बोलणं कार्तिकीने ऐकलेलं असतं आणि त्यानंतर त्या ती रडतच तेथून निघून जाते आणि हॉलमध्ये येऊन बसते तिला सतत दीपाचं आणि कार्तिकचं बोलणं आठवत असतं आणि त्यावेळी तिथे दीपिका येते कार्तिकीला असं एकटं बसलेलं पाहून ती तिला काय झालं म्हणून विचारते मात्र कार्तिकी तिला काही सांगत नाही परंतु दीपिकाने खूप आग्रह केल्यामुळे कार्तिकी तिला सांगते की बाबा मगाशी रडत होते आणि आईला रिक्वेस्ट करत होते की तिने उद्या कोर्टामध्ये त्यांच्या बाजूने साक्ष द्यावी त्यावर दीपिका विचारते मग आई काय म्हणाली तर कार्तिकी सांगते आई हो म्हणाली तर दीपिका म्हणते मग झालं तर आता बाबांना काही होणार नाही आई बाबांना नक्की वाचवेल त्यावर कार्तिकी म्हणते पण आई प्रत्येक गोष्टीसाठी हो म्हणते पण शेवटी तिला जे हवं तेच ती करते त्यावर दीपिका म्हणते कार्तिकी तू असं का बोलत आहे अगती आपली आई आहे तर कार्तिकी म्हणते मग मी काय करू दीपिका आपले बाबा तुझ्याजवळ आधीपासून होते मात्र मला ते आत्ता भेटले आहेत आणि मला त्यांच्यापासून दूर जायचं नाही आणि ती रडतच दीपिकाला मिठी मारते त्याचवेळी दीपासुद्धा तिथे येते आणि ती कार्तिकीला म्हणते की तुझे बाबा तुझ्यापासून दूर जाणार नाही मी तसं होऊ देणार नाही आणि त्यावर कार्तिकी म्हणते ठीक आहे पण जर असं झालं तर मी तुझ्यासोबत कधीच बोलणार नाही आणि कार्तिकीचं हे बोलणं ऐकून दीपाला धक्का बसतो ती रडतच कार्तिकीला म्हणते की असं नको ग बोलू कारण कधी कधी आपण बोललेलं खरं होतं आणि माझ्यावर विश्वास ठेवू हो, मी तुझ्या बाबांना काही होऊ देणार नाही त्यांना तुझ्यापासून लांब जाऊ देणार नाही आणि त्यावर कार्तिकी आणि दीपिका रडतच दीपाला मिठी मारतात त्यानंतर त्या दोघी त्यांच्या रूममध्ये निघून जातात तर दीपाला सतत कार्तिकचं आणि कार्तिकीचं बोलणं आठवत असतं आणि ती हा सगळा विचार करत असतानाच तिला कुलदीपचा कॉल येतो तो, तो दीपाला म्हणतो अगं साक्षीने तुझ्यासाठी काय काय नाही केलं ग जेव्हा तू एकटी होती तेव्हा फक्त साक्षी तुझ्यासोबत होती ज्यावेळी तुझ्याकडे खाण्यापिण्यासाठी पैसे नव्हते त्यावेळी साक्षी तुझ्या मदतीसाठी धावून आली तुझं घर सांभाळण्यापासून ते तुझी मुलगी सांभाळण्यापर्यंत तिने सर्व काही केलं मात्र तू काही केलं तुझ ग तू साक्षीची बाजू घेण्याऐवजी तुझ्या नवऱ्याची बाजू घेतली आणि तो दीपाला सांगतो की कार्तिक निर्दोष आहे ही जी पट्टी तू तुझ्या डोळ्यांवर बांधली आहे ना ती फेकून दे आणि आजूबाजूला काय चाललंय ते बघ आणि जर तू कोर्टामध्ये खरं काय आहे ते सांगितलं नाही तर साक्षीच्या आत्म्याला कधीच शांती मिळणार नाही पुढे तो, तो दीपाला विचारतो की ऑपरेशनच्या दिवशी कार्तिक दारू पिऊन आला होता ना त्यावेळी दीपाला त्या दिवशी घडलेला सर्व प्रकार आठवतो आणि ती कुलदीपला सांगते हो मात्र कार्तिक ऑपरेशनच्या नंतर दारू पिऊन आला होता त्यावर कुलदीप म्हणतो की दीपा अगं तो किती खोटं बोलणार आहे कार्तिक ऑपरेशनच्या नंतर नाही तर ऑपरेशनच्या आधीच दारू पिऊन आला होता आणि तो हॉस्पिटलमध्ये घडलेला सर्व प्रकार दीपाला सांगतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कुलदीप जे काही बोललेला असतो त्यामुळे दीपा खूप पॅनिक होते आणि त्यानंतर ती घडलेला सर्व प्रकार सौंदर्याला सांगते त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये घाडगे वकील दीपाची साक्ष घेतात आणि दीपा कोर्टाला नेमकं काय सांगते याची सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा